हिंगोली के दबंग वो सिंघम खासदार हेमंत पाटिल ये किनवट को एक कार्यक्रम के लिए आए थे, उनसे रेस्ट हाउस में आज की न्यूज़ ने हेमंत पाटिल से बात की। किनवट के बहुत से लोगों ने अपनी अपनी समस्या का निवेदन खासदार हेमंत पाटिल को दिया और इनकी प्रतिक्रिया। या भागातल्या जनतेला जिल्ह्याला यायचं असेल तर किमान 3 तास पायपीट करावं लागते। नांदेड हे आयुक्तालय झालं पाहिजे, हे मी आमदार असतानाही माझी मागणी होती। त्यावेळेस 1 लाख लोकांचे पत्र मी माझ्या आयुक्तांकडेसुद्धा दिले होते आणि निश्चित मान्य होतो जिंकडे मी ती मागणी करणार आहे की नांदेड जिल्हा हे आयुक्तालय जाहीर झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये किनवट या ठिकाणाचा अभ्यास तालुक्यातला जिल्हा म्हणून समावेश झाला पाहिजे, जेणेकरून ही दुर्गम भागातली जनता आहे ती आमची सर्व गोष्टींसाठी जोडली जाईल आणि विकासापासून जो वंचित भाग आहे त्याचा विकास होईल ही मला आशा आहे। सर, आपण खासदार आहात या भागाचे, अनेक या ठिकाणी रेल्वे गाड्या खूप कमी आहेत, प्रवासाची तारांबळ होते, या ठिकाणचा जो पोलीस स्टाफ आहे हा कमी आहे, चोरी डकेत अशा प्रकारचे आणि बरेचसे रेल्वे गाड्यांमध्ये होतात, त्यामुळे पोलिसांची कमतरता आहे। मी निश्चित मध्यंतरी GM दक्षिण मध्य रेल्वेचे येऊन गेले, त्यांच्याशी बैठक झाली आमची। DRM नांदेड यांच्याशी सुद्धा या संदर्भामध्ये मी बोलेन आणि सुरक्षेच्या संदर्भात आपण ज्या काही सूचना केलेल्या आहेत जास्तीत जास्त पोलिसांचा स्टाफ देण्याच्या संदर्भामध्ये आजच DRM यांना मी सूचना दिली। सर, हे आदिलाबाद ते औरंगाबाद ही जी पॅसेंजर गाडी आहे ती जेव्हा प्रथम सुरू झाली तेव्हा मी आपल्याशी पत्रव्यवहारही केला होता आणि तुम्ही त्यांना गोयल साहेबाकडे सुद्धा त्याचा पाठपुरावा केला, ही गाडी केव्हा सुरू होण्याचं तुम्हाला वाटतं? लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीनं आता आगामी या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यावेळेस परत एकदा मी गोयल साहेबांची भेट देईन आणि जास्तीत जास्त गाड्या आम्हाला किनवटपर्यंत कशा आणता येतील यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। मागे गारपीट झाली त्यामध्ये नुकसान भरपाईसाठी आपण संसदेमध्ये आवाज उठवला, त्याबद्दल अजून आपल्या जनतेला काय सांगू? गारपीटीच्या संदर्भामध्ये अख्ख्या सर्व महाराष्ट्रात सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये माननीय उद्धवजींनी पुढाकार घेतला होता, तेही आले होते। आता माननीय उद्धवजी स्वतःच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तेव्हा जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी देता येते या संदर्भामध्ये ते पावलं उचलतील आणि ही मदत मिळवून देण्याचं काम निश्चित आम्ही करू। सर, या ठिकाणी जे जंगल आहे, जंगल भरपूर आहे, जंगलतोड भरपूर प्रमाणात होते, आता नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जंगल आपल्याकडे आहे, जसं सोन्याची किंमत आहे तसं या ठिकाणी लाकडाची किंमत आहे आणि या ठिकाणी DFOचं पद या ठिकाणी आहे परंतु ते या ठिकाणी भरलं गेलेलं नाही, त्याबद्दल काय असं? खरं म्हणजे किनवटसाठी वेगळं वन विभागाचं कार्यालय असावं अशी मागणी अनेक दिवसापासून किनवटकरांची आहे। वनमंत्रीसुद्धा आता आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले आहेत, आपल्या तालुक्याचे जावई आहेत, त्यांच्याकडे आपण मागणी करू आणि एक सेपरेट DFO कार्यालय आपल्या या भागासाठी आपण त्यांच्याकडून ते मागून घेऊ। किनवट तालुक्यामध्ये अनेक कार्यालयामध्ये रिक्त पद आहेत आणि हे रिक्त पद भरण्यासाठी आपण शासनाकडे काय पाठवू? मध्यंतरी माननीय उद्धवजींची मी भेट घेतली, साधारणतः
उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, सार्वजनिक बांधकाम विभागातले अभियंते असतील, विविध खात्यातले 1250 ज्या की पोस्ट आहेत अशा ठिकाणच्या हिंगोली मतदारसंघामध्ये रिक्त पद आहेत आणि हे पदं लवकरात लवकर जर भरले गेले तर जो काही निधी येतो तो निधी खर्च होईल. अनेकदा निधी येतो परंतु त्याच्यावर काम करणारी जर अधिकारी नसतील तर ते खर्च होत नाही, म्हणून आमच्या भागातला निधी परत जातो ही शोकांतिका माझ्या लक्षात आलेली आहे. पण माननीय उद्धवजींनाही मी पत्र दिलेलं आहे की तातडीनं हे जे 1250 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे ही कमतरता आमची दूर करावी, तातडीने हे पद भरावेत असं प्रधान सचिवांना त्यांनी निर्देश पण दिलेले आहेत आणि लवकर या संदर्भामध्ये बैठक लागेल आणि जे जे कर्मचारी आमच्या भागामध्ये कमी आहेत हे कर्मचाऱ्यांच्या जागा तातडीनं भरण्यासंदर्भामध्ये शासन निर्णय घेणार आहे. सर, किनवट या आदिवासी क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात कच्चा माल आहे आणि या ठिकाणी कारखाने नाहीत, बेरोजगाराची संख्या जास्त आहे. आतापर्यंत आदिवासी तालुका म्हणून या ठिकाणी एकही कारखाना नाही, तर तुमच्या माध्यमातून या ठिकाणी कारखान्यासाठी काय प्रयत्न? खरं म्हणजे ज्या भागामध्ये जे पीक पिकल्या जातं किंवा कच्चा माल तयार होतो तिथं जर तो प्रक्रिया करणारा जर उद्योग असेल तर शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळू शकते, रास्त भाव मिळू शकतो, त्यांना 2 पैसे जास्त मिळू शकतात. मी केंद्र शासनाच्या कॉमर्स कमिटीवर आहे. कालच मागचे 2 दिवस मी समितीच्या दौऱ्यावर गेलो होतो, स्पाईस बोर्डच्या कोचिनला गेलो होतो. कोचिनला हळद आमच्या भागातनं जाते मोठ्या प्रमाणावर आणि तिथं जवळपास 140 रुपये भाव मिळतो, परंतु आमच्याकडे आता आपण बघता की क्विंटलला 5500-6000 रुपये जास्ती जास्त भाव मिळतो. जे इथं 60 रुपयाने हळद विकली जाते तिथं 140 रुपयाने. तर ही हळद आणि त्याच्यावरती जे प्रक्रिया करणारे उद्योग जर झाले तर त्याला मोठी किंमत मिळू शकते. तशा पद्धतीनं मी मोठ्या उद्योगपतींनाही आवाहन करणार आहे. तिथं मी बघितलं की हळदीपासून केवळ नुसतं पावडरच नाही, त्याच्यापासून कर्क्युमिन आहे, त्याच्यानंतर ओले ओरिझिन आहे, C1, C3 विविध औषधामध्ये वापरण्यात येणारी तेलं आहेत, ते जगाच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतात आणि त्याच्यामुळे त्यांना चांगला पैसा मिळतो. साधारणतः 2000 कोटीचा निर्यात केरळ राज्य त्या माध्यमातून करत असतो. तशा पद्धतीचे उद्योग आमच्या इथं उभे राहिले पाहिजे म्हणून उद्योगमंत्री माननीय सुभाष देसाई यांच्याकडे मी विनंती करणार आहे आणि आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असे जर उद्योग आले निश्चित आमच्या भागातल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं यासाठी मी काम करणार आहे. MIDC चं उद्घाटन होऊन बरेच शरद पवार साहेब आले होते, MIDC बहुतेक 20-21 वर्ष झाले, पण त्या ठिकाणी एकही उद्योग उभारला नाही, त्याबद्दल अजून काय? कसं आहे की उद्योग उभारण्यासाठी 1-3 गोष्टीची आवश्यकता असते. एकतर त्या कारखानदाराला कच्चा माल लवकर मिळाला पाहिजे, काम करणारे चांगले लेबर मिळाले पाहिजे तिथं, इलेक्ट्रिसिटी, पाणी आणि त्याने जे काही उत्पादन केलं आहे त्याला ताबडतोब बाजारपेठ मिळाली पाहिजे. दुर्दैवानं आमच्याकडचे रस्ते चांगले नसल्यामुळं आजपर्यंत हे होऊ शकलं नाही. नांदेड सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून जर किनवटला यायचं असेल तर किमान 3 तास लागतात आणि मग त्या 3 तासासाठी उद्योगपती तेवढ्या लांबून तिथं येऊ शकत नाही, त्यामुळे आता रस्ते पण चांगले व्हायला लागले या शासनामध्ये आणि रस्ते चांगले झाल्यानंतर निश्चित आमचा जो कच्चा माल आहे त्याला जागतिक बाजारपेठेमध्ये एक चांगली बाजारपेठ मिळेल, निर्यातक्षम असा आमचा हे आहे आणि त्या दृष्टीने माझ्या कारकिर्दीमध्ये मी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रीय महामार्ग चालू आहे, हो, काम एकदम संत गतीने चालू आहे, तुम्हाला माहित आहे की या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा मी प्रश्न विचारलेला आहे. माननीय केंद्रीय बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी यांच्या बरोबरही पत्रव्यवहार मी केलेला आहे. त्या ठेकेदाराला त्यांनी नोटीसही दिलेली आहे की 3 महिन्याच्या आत काम जर आपण वेगानं चालू केलं नाही तर काम रद्द करण्यात येईल आणि निश्चित या महिनाभरामध्ये मी जर काम लवकर नाही केलं तर ते काम रद्द होईल. सर, पैनगंगा साखर कारखाना इथं होता, म्हणजे त्याची स्थापना झाली परंतु तो अस्तित्वात नाही, या खासदाराकडून त्या खासदाराकडे आमदाराकडे सगळे गेला परंतु त्याचं नामनिशान मिटलेलं आहे आता, तर त्याबद्दल? आता ते खासदार जे कोणी होते त्या काळातले त्यांना आपण विचारलं तर बरं राहील, कारण कोऑपरेटिव्ह कारखाना होता आणि कोऑपरेटिव्ह कारखान्यामध्ये मला वाटतं अनेक लोकांचे शेअर्स जमा झाले असतील, पैसे जमा केले असतील आणि साखर उद्योग आपण बघताय की तो अडचणीमध्ये आहे, पाण्याची समस्या आहे, फायनान्शियल समस्या आहे,
परंतु आता मी DDR बोलवलेलं आहे, जी काही सुतगिरणी आपल्या इथं होती 40 कोटी रुपये शासनाने खर्च केले, परंतु 1 इंच सुद्धा सूत त्याच्यातून बाहेर निघालं नाही, त्याची चौकशी लागली पाहिजे. माझी भूमिका आहे म्हणून DDR आलेले आणि त्यांच्याकडून पूर्ण अहवाल मी मागवलेला आणि निश्चित जर लिक्विडेशनमध्ये ती काढून जर विक्री त्याची झाली ताबडतोब, आणि आमचा भाग हा कापूस पिकवणारा भाग आहे, तर एखादा मुंबईचा उद्योग जर पुढं आला, कारण कापूस इथं पिकतो, तिथला कापूस तामिळनाडूमध्ये जातो, मुंबईला जातो, तिथं कपडा तयार होतो, परंतु आमच्याकडे कपडा तयार होऊ शकत नाही आणि शोकांतिक आहे, तर त्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्नशील आहे. आपने तेलंगाना राज्य में विजयवाड़ा गए थे जी, तो किसानों के प्रश्न के बारे में तो उसके बारे में बोलिए आप. आमची कॉमर्स कमिटी की बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना जे काही मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे उत्पन्नावर आधारित किंमत या संदर्भामध्ये त्या बैठकीमध्ये केंद्रातले आमचे मोठे सगळे IAS ऑफिसर होते, कमिटीचे मेंबर होते, चर्चा झाली आणि ती चर्चा ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीचा अधिकार आहे, तर ती चर्चेच्या संदर्भातला अहवाल लेखी स्वरूपामध्ये ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीकडे गेलेला आहे आणि तिथं माझी मागणी की उत्पन्न काढण्यासाठी शेतकऱ्याला जो काही खर्च होतो त्या खर्चावरती त्याला किंमत मिळाली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये ती बैठक होती, त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची बाजू मी मांडलेली आहे. तो पीक बीमा जो कंपनी पैसे लेके भाग गई थी अपनी किसानों की, तो उसके बारे में बोलिए आप. तो बजाज अलायन्स कंपनी ने जवळपास 30 ते 40 हजार शेतकऱ्यांचे फॉर्म्स परत पाठवले होते, त्रुटी काढून परत पाठवत होते, परंतु मग आपल्या भाषेमध्ये त्यांना बोलल्यानंतर सर्व 30 हजार शेतकऱ्यांचे फॉर्म त्यांनी स्वीकारलेले आणि ते पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे, नाहीतर मग त्या 30 हजार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हे होते हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील पात्र. शासकीय विभागामध्ये रिक्त पदे खूप आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? मी आताच बोललो, 1250 पदं रिक्त आहेत आणि या संदर्भात अहवाल माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे यांच्याकडे सुद्धा दिलेला आहे आणि येत्या काही महिन्याभराच्या आत ही शासकीय पद आमचे भरले जातील. वैद्यकीय रुग्णालय शासकीय उपजिल्हा रुग्णालय तिथं वैद्यकीय अधीक्षकाचं पद रिक्त आहे आणि त्यामुळे आपल्या जनतेला खूप समस्या येत आहे, त्याबद्दल लवकरात लवकर म्हणजे तिथं काही व्यवस्था कराल का तुम्ही? मी आरोग्यमंत्र्यांना याच्या संदर्भामध्ये भेटून तातडीनं ते पद भरल्या जाण्याच्या संदर्भामध्ये फॉलो होतो. अजून शिवभोजन, आपल्या शासनाकडून जे शिवभोजन जे 10 रुपयामध्ये जे जेवण भेटणार आहे जनतेला, ते योजना इथं निघालेली आहे, तर ते योजना महिला बचत गटाला देणार की कसं, त्याबद्दल काय म्हणणं? प्राधान्यक्रमानं महिला बचत गटाला देण्याच्या संदर्भामध्येच शासनामध्ये विचाराधीन झालेलं आहे. शासनाच्या कुठल्याही योजना निघाल्यानंतर पहिले त्या योजना लाटणाऱ्यांमध्ये फार मोठी स्पर्धा असते की ती योजना जनतेला पोहोचायच्या अगोदर त्याच्यातला लाभ संबंधित ठेकेदारांना किंवा आशांना कसा मिळेल या संदर्भात प्रयत्न असतात, परंतु ही गरिबांसाठीची योजना आहे, सर्वसामान्य माणसाची योजना आहे आणि शिवसेना सरकार असताना 1 रुपयामध्ये झुणका भाकर 5 वर्षे ती चालली, नंतर बंद पडली, अशी बंद पडू नये म्हणून ती जर महिलांना जर दिली तर महिलांच्या हाताला सुद्धा काम मिळेल, 4 पैसे त्यांना मिळतील, त्यांच्या संसाराला मिळतील, म्हणून निश्चित स्वरूपामध्ये माननीय उद्धवजींना मी विनंती करेन की हे काम महिला बचत गटांनाच दिलं पाहिजे. साहेब, इथं महाराष्ट्र उद्योग विकास केंद्र एक ऑफिस आहे, तर तिथं एमसीडी ऑफिस आता नुसतं कागदोपत्री चालू आहे आणि आपल्या ज्या जनतेला त्याचा लाभ भेटत नाही अशा खूप काही तक्रारी आहेत, त्याबद्दल काय म्हणणार? मी आता दिशा समितीची बैठक आपल्या इथं किनवटला घेणार आहे, तर त्यावेळेस त्यांना बोलून घेईल आणि त्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी असतील त्याचं निराकरण करेल.